पहिला क्रिकेट आयसीएनच्या या टूर्नामेंट आज शनिवार 24 आणि रविवार 25 फेब्रुवारी रोजी पाहायचंय. कालच्या दिवसामध्ये मोर्बे टीमने प्रवेश केला आहे सेमी फायनल मध्ये. आजची पहिली लढत असेल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अमरज्योत मायनी टीमला. दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतील या मैदानामध्ये. ऑलिंट्रेसची भूमिका पार पाडायची आहे. सर्व आपल्या आडोशीचे ऑलिंटियर्स आपण ताबा घ्यायचा आहे. त्वरित सामन्याला सुरुवात होतीये. इथे मात्र मध्ये दाखल झाली आहे. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज पिंपरी टीम कडून गणेश. कशा प्रकारे गोलंदाजी करणार गणेश. पॉवर प्लेचे षटक असेल. पहिला चेंडू टाकण्यामध्ये सज्ज गणेश शायकरांना फलंदाज. आकाश नवा शायकरांना अमर. पहिला चेंडू असेल पाहायचं. पहिला चेंडू आजच्या दिवसातील. इथे मात्र निविदा चेंडूची सांगता येते. अप्रतिम गोलंदाजी करतोय. हो इथे चुकीचं चेंडू फेकला. इथे मात्र पंच वळतात पनिशमेंट करतात. एक धाव येते अवंतरच्या स्वरूपामध्ये. धावफळकावर लागते एक धाव. एक चेंडूचा खेळ संपलाय. गणेश गोलंदाजी करत असताना पिंपरी टीम कडून सुंदर चेंडू टाकली होती. मात्र दुसऱ्या चेंडू वरती फलंदाज बाद होतोय. गणेशचा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बाद. एक दोन चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपतोय. एक धाव येते या चेंडू वरती. पहिली लढाई पाहायला मिळते. परंतु फलंदाज माघारी परतावतोय. पहिला फलंदाज बाद होतोय आकाश. आकाश नवीन फलंदाज मैदानामध्ये. सूरज फलंदाजी करण्यासाठी मानी संघ एक सुद्धा चांगला प्रकारचा सध्या आत्ताच्या या सीझनमध्ये फॉर्ममध्ये आहे. त्याचा प्लॅटफॉर्म चांगला पाहायला मिळतो. सुंदर चेंडू टाकला. खोलवर पैसे चेंडू होता. एक साईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक उपस्थित असेल तिथे. एक धावी ते या चेंडूवरती. एका धावाच्या सायने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. दोन्ही अंकावरती श्री गणेश होतो या मायनी टीमचा. एक धावीने सूरजच्या बॅट मधून येणारी एक धाव. आता मात्र पाहायचं अमर असेल स्ट्रायकरांना फलंदाजी करण्यासाठी. सुंदर चेंडू टाकलाय. चेंडूला सन्मान दिला. इथे मात्र धावबाद होतोय. कमी स्पीड होती. एक धावी ती एके धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. दोन धावा मिळतात. एक धाव होती तिथे दुसऱ्या धावाचा. दोन धावा मिळाल्या. मिस फील्ड पाहायला मिळाली राहुलच्या स्वरूपामध्ये. दोन धावा येतात. दोन धाव्याच्या सायने धावसंख्येपुढे जाऊन सरसावती आहे. चार या अंकावरती पिंपरी टीमची गोलंदाजी करत असताना गणेश एक अप्रतिम
अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या गोलंदाजी मधून. फलंदाजर पूर्णपणे जकडून ठेवले जाते. मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळते, परंतु एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. सुंदर चेंडू पाहायला मिळतो इथे, मात्र तेवढाच समाचार घेतला जातोय. इथे येतोय अमरच्या बॅट मधून पंच सांगतील आम्हाला येणार हा षटकार. साडे दहा संख्या जाऊन पोहोचते दहा या अंकावरती. पाच चेंडूचा खेळ संपला असेल अद्यापर्यंत मैदानामध्ये. अमरने मात्र जाणून घेतलं की एक फलंदाज माघारी परतावला असेल आकाश, आणि आता मात्र धावसंख्या लागते दहा या अंकावरती. पिंपरी टीम असेल तर आपल्याला धावांचा डोंगर रचला पाहिजे. प्रथम नाणेफेकी जिंकली पिंपरी टीमने, आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अमरज्योत मायनी टीमला. अमरज्योत मायनी टीमने जवळजवळ 40 ते 50 धावा जमवणं गरजेचं असेल, कारण की तेवढंच ताकदीचा फलंदाज समोरच्या टीममध्ये गणेश असेल, राहुल असेल. पाहायचं गणेशचा पुढचा चेंडू. सुंदर सुंदर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, इथे मात्र त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. बॅक टू पवेलियन अमर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन त्रिफळे उद्ध्वस्त केले असतील गणेशने. एक अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं षटक टाकत असताना मॅन्डरी पावर प्लेचं षटक होतं, परंतु आकाश आणि अमरला माघारी परतावलं. दोन मायनी टीमचे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळतील आपल्याला, कारण की एक चांगली गोलंदाजी जेव्हा अमरने एक षटकार लागावला तेव्हा दुसऱ्या चेंडूवरती गणेशने मात्र दांडी गुल केली. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीय. धावफळकर धावा लागला दहा धावा, एक षटक संपलाय. चार षटकांचा खेळ पाहायला मिळेल आपल्याला या आजच्या दिवसामध्ये. सर्व सामने चार षटकांचे असतील, आणि आठ टीम खेळले जातात. म्हटलं डीजी स्पोर्ट्स आरुषी टीमने एक चांगलं आयोजन केलंय. आठ टीममध्ये खरंच एखाद्या टीमला काही पाहायला मिळणार नाही. लॉर्ड्स नुसार सामने पाहायला मिळतील. दुसरी गोलंदाज मार्क वरती दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला सर्वेश पिंपरी टीम कडून. आमचे साथी समालोचक इथे उपस्थित असतील. सिद्धेश जी आपण यायचे मंचावरती, स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. बॅक टू पवेलियन अमर. आणि सूरज आणि किरण ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. किरण सुद्धा एक चांगला फलंदाज. आता मात्र नाईटच्या टुर्नामेंटमध्ये जिथे मायनी टीमने चांगला परफॉर्मन्स केला होता, सुंदर सुंदर फटका पाहायला मिळतो. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे मात्र जातोय. दोन क्षेत्रक्षक बाउंड्री मागच्या चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणार हा सर्विसच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. समाचार घेतला होता त्या चेंडूवरती. इथे मात्र पंचांगड अपील केली जाते. इथे मात्र एक धाव येईल बाईकच्या स्वरूपामध्ये. बॅट कट येईल. इथे एक रन येईल एक धावीने. धावसंख्या पुढे सरसावली जाते. 15 या अंकावरती दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक चौकार लागल्यानंतर स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता इथे मात्र सूरजला. एक धाव आली या चेंडूवरती. मोठे फटके येत आहेत का पाहायचे. दोन फलंदाज किरण सूरज असेल गोलंदाज मार्क वरती. गोलंदाज सर्वेश एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चार धावा आल्या होत्या त्या चेंडूवरती. आणि आता मात्र किरण असेल पाहायचे. सूर्याचा सुद्धा किरण इथे तापलेला आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र मायनी टीमच्या फक्त आणि त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एकदम
स्टंप मध्ये त्रिफळा उद्ध्वस्त केलाय किरणचा तिसरा फलंदाज डीजी स्पोर्ट्स मैदान मध्ये आज पहिली लढत पाहायला मिळते आपल्याला झुंज आणि या झुंज मध्ये दुसरी गोलंदाजी करत असून आतापर्यंत तीन फलंदाज बाद झालेत त्रिफळा उद्ध्वस्त केला तिन्ही फलंदाज असतील अमर असेल आकाश असेल आणि आता मात्र सूरज किरण इथे मात्र बॅक टू पहिले होतो पाहायला मिळतं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रथमेश प्रथमेश माळुसरे कशा प्रकारे आता फलंदाजी करायची पाहायचं तीन फलंदाज आले असतील हलक्या हाताने चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असेल एक धाव मिळते एका धावर समाधान मानावे लागेल एक धाव येते एक धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जो प्रसारसा होऊन जाते 16 या अंकावरती दुसरं षटक प्रगती पथावर आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सर्वेच्या माध्यमातून एक चौकार लागवल्यानंतर जे आपल्याला त्याचे गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत एक धाव मिळते दुसरा दोन धाव इथे पूर्ण केल्या जात आहेत एका जागेवर आपण उभं राहायचं नाही आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा सर्वेश गोलंदाज मार्क वरती गोलंदाज इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव येते दोन षटक अद्यापर्यंत धावफळकावर धावा येतील 19 या अंकावरती 12 चेंडूचा खेळ संपलाय अद्यापर्यंत अजून 12 चेंडू शिल्लक असतील धावसंख्या किती जमवली जाईल या मायनी टीम कडून पाहायचं कारण की पिंपरी टीम असेल समोर पिंपरी टीम म्हणलं तर गणेश जाधव असेल राहुल असेल त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगले खेळाडू पाहायला मिळतात ज्यांच्याकडे नजर असते बॅटिंगचे मोठे फटके येतात तेवढे साखतीची फलंदाजी करावी लागेल अमरज्योत मायने टीमला अमरज्योत मायने टीमने जरी 40 धावा जमवल्या तरी तेवढ्या सक्तीची गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे पाहायला मिळते आपल्याला एक चांगले 4 गोलंदाज असतील त्यांच्याकडे क्षमता आहे त्या टीमकडे या कोयना क्रिकेट असोसिएशनमध्ये या वर्षीचा परफॉर्म ज्याचा ज्यांचा जास्त पाहायला मिळेल तर मायनी टीम असेल त्यांचं सर्वात उंच नाव असेल या वर्षी आता मायडोशीच्या मैदानामध्ये पाहायचं काय करतायत तिसरा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज असेल प्रसाद पाहायचे पिंपरी टीम कडून सांगिक तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन दे स्ट्रायकरांना फलंदाज असेल सूरज आणि नॉन स्ट्रायकरांना प्रथमेश आता मात्र धावा जमवतील का सूरज प्रथमेश मोठे फटके येतील का पाहायचे एक साईडला उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय त्याच कडाक्यामध्ये फलंदाजी मोठी पाहायला मिळेल का कालच्या दिवसामध्ये 81 रन्स हा हायस्कोर असेल पाहिला होता या मैदानामध्ये इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा येतात पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला 4 धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीय पहिलाच चेंडू संपला असेल तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता त्याच पद्धतीने पावलावरती पाऊल ठेवून या गोलंदाजीवरती सुद्धा पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करून चौकार लागला सूरजच्या माध्यमातून 4 धावा येत
पण तो बीट केलंय प्रथमेशला या गोलंदाज प्रसादने. इथे मात्र मोठा फटका आलायचे पुन्हा इथे एकदा चेंडू यामध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज होता प्रसाद, परंतु इथे मात्र चुकी केली जातीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, झेल जमिनीला दान झाला. इथे मात्र एक धाव घेतली जातीये, एका धावेच्या सायने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये. सहा चेंडू
ट्रैवल होते है, एक धा मिलती है, एक धाव समाधान मानव एक धावे धाव चांगली गोलंदाजी के लिए बिमरी टीम ने कौतुक कराव लगे कारण की अजुन पर्यत जकड़न एक फटका आला होता षटकार अमर ऐसी बैट मधुन नंतर दोन चौकार आले होते अद्याप पर्यंत आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाले नाही। एकेरी दुहेरी धावसंख्या लागली होती 28 या अंकावरती। चार चेंडूचा खेळ संपला असेल, दोन चेंडू शिल्लक असेल तेजसचे, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते। आता मात्र फलंदाज असेल सागर आणि सूरज, हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात। मोठे फटके येत नाहीत, आता मात्र दोन मोठे फटके आले तर धावसंख्या कुठेतरी पुढे जाऊन पोहोचेल चांगल्या अंकावरती, परंतु गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते। एखादा एखादा दुसरा मोठा फटका आला तर धावसंख्येमध्ये बदल होईल, मॅच मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो या कारण की तेवढेच ताकदीचे गोलंदाज पाहायला मिळतात, परंतु धावसंख्या कमी असेल तर दबाव नसेल पिंपरी टीम कडे। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, हा सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये येतोय, मोठे फटके खेळले जातात परंतु इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। गणेशजी पवार साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे, आपले या आडुशीच्या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत, मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे, आपली उपस्थिती लाभली, आपले हार्दिक अभिनंदन। शेवटचा चेंडू होता, इथे मात्र पंचांकडे दात मागितली जातीये, इथे मात्र पंचषट पंच फलंदाज बात करता है। चार षटक खेल समाप्त होते, अद्यापर्यंत दाफळका धावा लागले असतील 28 या अंकावरती। येणारे 24 चेंडू आणि 29 धावा जमवायचे असेल पिंपरी टीमला। चांगली गोलंदाजी केली होती, चार गोलंदाज पाहायला मिळाले, गणेश सर्वेश प्रसाद आणि तेजस। पाहायला मिळाला आपली टीम कडून प्रथम नाणेफेकी जिंकली, मात्र त्याच पद्धतीने त्यांनी जे निर्णय घेतला होता त्या निर्णय गोलंदाजीचा आणि चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाने जगळून ठेवलं। मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे, प्रमुख प्रदीप जी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालं, तरी आपण स्थानापन्न व्हायचं आहे मैदानामध्ये आपल्या या आडुशीच्या क्रीडा नगरीमध्ये आपले सहर्ष सहर्ष स्वागत।
टीम चा खेळाडू अमोल जाधव याचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व टीमकडून, सर्व खेळाडूंकडून आणि सर्व आयोजकांकडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मैदानामध्ये पहिली लढत पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये, अमरजोत मायनी टीम विभागच्या पिंपरी टीम यांच्यामध्ये नाणेफिकी झाला, प्रथम नाणेफिकी जिंकून पिंपरी टीमने क्षेत्ररक्षण निवडलं होतं। चार षटकांचा खेळ केला अमरजोत मायनी टीम समोर आणि धावसंख्या जमवली अमरजोत मायनी टीमने 28 आणि येणारे 24 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान ठेवलं असेल। राहुल आणि विनय ही जोडकोळी मैदानामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पंच आम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत, मॅच स्टार्ट होतीये, दुसरी इनिंग पाहायला मिळते असेल। अमर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू टाकला इथे, मात्र बॅटची एज घेतली जाते, पहिला चेंडू येते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंच आम्हाला सांगता येणार हा चौकार पहिल्या चेंडूवर। प्रतीक भोसले आपण यायचं इकडे स्कोरची भूमिका आहे। सुंदर चेंडू टाकला इथे, मात्र चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतो, क्षेत्रक्षक किती असेल प्रथमेश माणूसरे इथे, मात्र झेल टिपला दुसऱ्या चेंडूवरती, फलंदाज बॅक टू पवेलियन, एक चांगला चेंडू टाकला होता मात्र पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र प्रथमेश उपस्थित होता, प्रथमेशने झेल टिपली, फलंदाज बॅक टू पवेलियन, एक चौकार लागला दुसऱ्या चेंडूवरती, मात्र फलंदाजाचा अंत झाला आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली होती 29 धावांचा पाठलाग करत असताना धावफळकावर 4 धावा येत आहेत। दोन चेंडूचा खेळ संपला, धावफळकर धावा आल्या 4 इथे, मात्र चांगली ताकदीची गोलंदाजी आहे माझ्या टीमकडे, एक चांगले गोलंदाज असतील, 4 गोलंदाज असतील त्यांच्याकडे। नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण, दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला, धावफळकर धावा लागल्यात 4 या अंकावरती, एक फलंदाज बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळाला। राहुल एक चांगला शॉट लागला होता पहिल्या चेंडूवरती, चौकाराला आता इथे, मात्र लेफ्टी फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय, अमर असेल गोलंदाजीवरती, सुंदर चेंडू खेळून आला इथे, मात्र चेतासिक चेंडू खाली असेल, चुकी करतोय इथे, मात्र धावबाद स्वरूपात फलंदाज बाद झाला असता पण तो चेंडू पकडता आला नाही, क्षेत्ररक्षक असेल तिथे, इथे मात्र चुकी पाहायला मिळते, चेंडूची उचल फेक चांगली केली असती तर प्रवीणला माघारी परतावं लागलं असतं, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतं, एक धाव मिळते या चेंडूवरती, 5 धावा धावफळकर लागतात, एक फलंदाज बॅक टू पवेलियन येताना इथे, मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, तोपर्यंत 2 धावा येतील या चेंडूवरती, तिसऱ्या धावायचा प्रयत्न असेल, दोन धावा येतात या चेंडूवरती, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र बॅटची एज घेतली आणि 2 धावा आल्या चेंडूवरती, 2 धावाच्या सायने अमरदीप धवली टीमचा कर्णधार आणि विशाल इलेवन पिंपरी टीमचा कर्णधार, आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय, चेंडू चेंडू लागला इथे, मात्र पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता परंतु इथे मात्र चुकी पाहायला मिळते वारंवार क्षेत्ररक्षकामध्ये, इथे मात्र अमरज्योत मागील टीम कडून एक धाव येते इथे,
प्लस षटक प्रगति पथावर असताना अमर धाफाकर धाव लगता है 8-29 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्या जाने चेंडू टाकला होता। षटक संपले पहिल्या षटकाच्या संपतीने धाफाकर लागल्या 8-1 फलंदाज बाद झालाय। पंच आपण दक्षता घ्यायची आपण टीम मीटिंग करून द्यायची नाही आपण 5 मिनिटाचा वेळ लावायचा आहे। एक एक षटकाला 5 मिनिटाचा 4 ओव्हर 20 मिनिटं असतील आपण दक्षता घ्यायची आपण वारंवार त्यांना सूचना द्यायची की आपण टीम मीटिंग करायची नाहीये। तीन ओव्हर 15 मिनिटांमध्ये जर संपले नाही तर मजेत माने टीमचा एक खेळाडू पावर प्ले मध्ये घेतला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे। आपण टीम मीटिंग करायची नाही वारंवार आपण सहकार्य करायचं आहे। एक उन्हाचा कडाका असेल आणि आपण सामना त्वरित संपवायचा प्रयत्न करायचा आहे। मंडळाचे माजी अध्यक्ष गंगारामजी जाधव साहेब आपण मंचावरती यायचे स्थानापन व्हायचे आपली उपस्थिती दाखवायची आपण यायचे। इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढला 1 धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल 2 धावा येतात या चेंडूवरती। पहिला चेंडू गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आकाश गोलंदाजी करत असताना विनायक आणि प्रवीण हे दोन फलंदाज मैदानामध्ये पिंपरी टीम कडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय 1 धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल रनआउट पाहायला मिळतोय का इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात तू तू मै मै पाहायला मिळतंय। चेतक्षकांमध्ये वारंवार चुकी पाहायला मिळते। तिसऱ्यांदा इथे मात्र चान्स होता धाव स्वरूपामध्ये बाद करण्याचा परंतु आता मात्र चुकी पाहायला मिळते अमरज्योत माने टीम कडून। सुंदर फटका पाहायला मिळतोय रिव्हर्स अटेंड केला चेंडू येते बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा येत आहेत। यायचंय आपली उपस्थिती दाखवायची इथे मंचावरती खेळाय चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनच्या दिशेने येईल हा चेंडू 6 धावांसाठी शक्य धवली टीम आपला कर्णधार आणि विशाल इलेवन पिंपरी टीम आता ही मॅच सुद्धा संपेला। आपण उपस्थिती दाखवायची टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचे त्वरित विलंब लावायचा नाहीये पुढील आपला सामना असेल। धाफळगाव धावा आल्या 26 आणि 3 धावांची गरज असेल आपण यायचे आता ही मॅच
माझी का